आत्ताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व तसेच त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा अक्कलकोट पूरग्रस्त पाहणी दौरा होता। त्याच अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आमचे रिपब्लिकन पक्षाचे विविध मागण्यांचं निवेदन त्यांच्या हाती सादर करून व तसेच उद्धव साहेबांच्या यांच्यासोबत आमचे निवेदनाच्या मागण्याची सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही सदर निवेदन बाळासाहेब थोरात यांना दिलेलं आहे। आणि अक्कलकोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची मागणी आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्यांचं पंचनामा न करता त्वरित त्यांना खात्यावरती त्यांचं जे अनुदान आहे जे शासकीय कागदपत्र पंचनामा नंतर करावं आणि त्यांचं नुकसान भरपाई तात्काळ त्यांच्या खात्यावरती जमा करावं व तसेच त्या अनुषंगाने अक्कलकोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जे मागणी केलेलं आहे जे अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये जे पशुधन झालेलं आहे ह्या शेतकऱ्यांनाही त्यांचं तोंडी जबाब घेऊन पंचनामा न करता त्यांची तोंडी जबाब घेऊन ज्यांचं जनावरांचं जे जनावरे वाहून गेलेलं आहे जे जनावरांचं हत्या झालेलं आहे त्यांना तात्काळ तोंडी जबाब घेऊन त्यांनाही मदत देण्यात यावं। त्याच अनुषंगाने परत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अक्कलकोट शहर व तालुक्यातील जे रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेमधले लाभार्थी आहेत त्यांना शासन जी आर प्रमाणे 5 वर्ष मोफत वाळू देण्यात यावं। आत्ताच आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे व तसेच जे शासकीय निवासी शाळेमध्ये गेल्या वर्षभरापासून जे कॉन्क्रीटद्वारमध्ये शिक्षक आहेत त्यांचं अद्यापही त्यांचं वेतन त्यांच्या खात्यावरती जमा झालेलं नाही, त्वरित जमा करून त्या कॉन्क्रीटदार शासकीय निवासी शाळेतील कॉन्क्रीटदार शिक्षकांना कायमस्वरूपी करून त्यांचं वेतन तात्काळ जमा करण्यात यावं व तसेच मराठा समाजाचं जे न्यायालयीन बाब आरक्षण जे पेंडिंग आहे ते न्यायालयीन बाब पूर्तता करून त्यांचं तात्काळ आरक्षणाचं जे मार्ग आहे ते राज्य सरकारने न्यायालयीन बाबी पूर्तता करून आरक्षणाचं मार्ग मोकळा करण्यात यावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि या पूरग्रस्तामुळे जे लोकांचे घरे पक्के घरे कच्चे घरे तुटलेले आहेत त्यांना सरसकट 2.5 लाख रुपये राज्य शासनाने त्यांना मदत करावं आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एकरी 1 लाख रुपये राज्य शासनाने या ठिकाणी मदत करावा अशी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिलेलं आहे। आणि बाळासाहेब थोरात साहेबांनी महसूल मंत्री या राज्याचे बाळासाहेब थोरात यांनी तुमच्या आश्वासन लवकरच पूर्तता करू आणि उद्धव साहेबांचं सूचनेनुसार मी निवेदन स्वीकारलो असं आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आहे। व तसेच सांगवी खुर्द या गावातील 11 कुटुंबांचं जे त्या ठिकाणी खरंच अक्कलकोट तालुक्यामध्ये इतकं परतीच्या पावसामुळं नुकसान झालं असलं देखील त्या सांगवी खुर्द गावामध्ये कोणाचंही प्रशासनाचं लक्ष नव्हतं, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली, भेट घेऊन आवाज उठवला, त्यावेळेस त्या ठिकाणी तहसीलदार अंजली मोरे मॅडम यांनी येऊन त्या ठिकाणी आमचं मागणीचं दखल घेऊन त्या सर्व पंचनामे करून त्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते प्रत्येक घराला कुटुंबाला 95,100 रुपयाचं धनादेश आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप केलं, त्यामुळं मी या अक्कलकोटचे तहसीलदार व अक्कलकोटचे आमदार या राज्याचे मुख्यमंत्री व तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं सर्वांचं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो। आणि बाकीचे जे उर्वरित शेतकरी आहेत जे उर्वरती जे पूरग्रस्तामधील जे कुटुंबांचे घरं नुकसान झालेलं आहेत ज्यांचे जनावर नुकसान झालेत त्यांनाही त्वरित मदत द्यावं आम्ही या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो आणि ते तात्काळ पूर्ण न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, आम्ही जन आंदोलन उभा करू। अक्कलकोट तालुक्यामध्ये अतोनात अनेक शेतकऱ्यांचं अनेक सर्वसामान्य लोकांचं नुकसान झालेलं आहे, अनेक अक्कलकोट तालुक्यातील खेडेगाव ह्या पूरग्रस्तामुळं अनेक गावं पूरमध्ये वाहून गेलेले आहेत, त्यामुळे या अक्कलकोट तालुक्याचं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे, याकडे मुख्यमंत्री यांनी जातीनं लक्ष घालून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत करावा आणि जे अक्कलकोट शहरामधील जे हत्ती तलाव आहे जे हत्ती तलावामध्ये गेल्या राजन
संस्थानकालीन हे 200 ते 300 वर्षापासून जे जुनी तलाव आहे त्या ठिकाणी पूर्ण परतीच्या पावसामुळे 14 तारखेपासून ते तलाव ला ते तटबांध आहे त्या ठिकाणी भेगाव चिरे पडले आहे। त्या ठिकाणी आजूबाजूच्या जे 10,000 ते 20,000 लोकवस्तीचा लोकवस्ती आहे त्यांना धोका निर्माण झालेला आहे। त्या हत्ती तलावाला मुख्यमंत्री यांनी तात्काळ स्वतंत्र निधी आपत्कालीन निधी त्यांनी त्या ठिकाणी 1 कोटी ते 50 लाखापर्यंत त्यांनी द्यावं आणि तात्काळ आमची जे मागणीचं त्यांनी निवेदनाचं तात्काळ त्यांनी ह्या निवेदनाचं दखल घ्यावा, अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अकोलकोट शहर व तालुक्यातील जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। आम्ही आज मुख्यमंत्रींना आत्ता ज्येष्ठ मुख्यमंत्री या ठिकाणून गेले त्यांच्याकडे आम्ही हात जोडून विनंती केलेलं आहे। आमचं आंदोलनाचं आमच्या मागणीचं जर त्यांनी विचार न केल्यास आम्ही या रस्त्यावर उतरल्याशिवाय अकोलकोट जनतेसाठी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेच्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।